आज हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील कीटक विभागाचे अधिकारी उत्तमण्णा बांदल यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज संपन्न झाला आहे। अण्णा 1979 ला ते कामावर रुजू झाले। साफसफाई यंत्रणेचे लढाऊ योद्धा म्हणून त्यांची हडपसर परिसरात ओळख आहे। त्यांच्याकडे कामावर जाण्यासाठी कोणतेही वाहन कित्येक वर्ष नसल्याने ते पायीच नंतर सायकल किंवा मिळेल त्या वाहनाने ते प्रवास त्यांनी सुरू केला आणि आज त्यांना पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील कीटक विभागात 40 वर्ष यशस्वीपूर्ण वाटचाल त्यांनी केली आहे। ते माजी खासदार विठ्ठलरावजी तुपे पाटील, दत्ता नाना बनकर, बाळासाहेब शिवरकर, देवीदास काटे, मामा कोद्रे इत्यादी नगरसेवक समावेत त्यांनी कामाला सुरुवात केली होती। हडपसर गावात हे 40 वर्ष नोकरी करत असताना जेवढे नगरसेवक झाले त्यांनी अण्णांना कोठेही अडचण येऊन दिली नाही असेही जनता न्यूज सोबत बोलताना अण्णांनी सांगितले। साफसफाई कामगारांना फील्डवर काम कसे करावे, वेळ पडली तर कपडे काढून कमरे व छाती इतक्या पाण्यात उतरून जलपर्णी काढायचे, नाले सफाई इत्यादी कामाची दखल त्यांच्या अधिकारी डॉक्टर गुळवे मॅडम यांनी घेतली होती। आता त्यांच्या समावेत सोबत कामगार बंधू आहेत, त्यांना अण्णांनी गेले 5 वर्ष त्यांना सगळ्या शिकवण्या दिल्या आहेत, आता खरात साहेब सर्व जबाबदारी पार पाडेल असंही अण्णांनी सांगितले। सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना बळवंत, परिमंडल 4 चे विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश भेंडे, कीटक विभागाचे MSI श्री निलंबर ज्ञानेश्वर खरात, माजी उपमहापौर निलेशदादा मगर, माजी महापौर तथा नगरसेविका सौ वैशालीताई बनकर, नगरसेविका सौ उज्ज्वलताई जंगले, नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेवक योगेश बापू ससाने, माजी नगरसेवक सुनीलदादा बनकर, सामाजिक कार्यकर्ते समीर सुनील गायकवाड, अण्णांच्या पत्नी हिराबाई उत्तम बांदल, नातू विराज संजय लोणकर, मुलगी सविता संजय लोणकर, मुलगी संजय गंगा संजय शेडकर आदि कीटक प्रतिबंधक विभाग सर्व कर्मचारी रुंद वर्ग उपस्थित होता। जनता न्यूज साठी सुमेर परदेशी। माझी खासदार विठ्ठलरावजी तुपे पाटील हे नगरसेवक होते, दत्तानाना बनकर नगरसेवक होते, शिवरकर साहेब नगरसेवक होते, देवीदास काटे नगरसेवक होते, मामा कोद्रे नगरसेवक होते, त्या काळातली गोष्ट आहे। तर त्यांनी त्यावेळेस भरपूर मला सहकार्य केले। हडपसर गावात मी 40 वर्ष नोकरी करीत असताना जेवढे नगरसेवक झाले तेवढ्यांचा मी मला कुठे बी अडचण त्यांनी येऊ नाही दिली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी 10 मिनटात तो माणूस तिथं फिरवायचो, ते येणाऱ्या सगळ्या संकटाला तोंड द्यायचो, फक्त माणसांनी काम करायचं। आम्ही नदीत मी कपडे काढून कमरे इतक्या छाती इतक्या पाण्यात जाऊन जलपर्णी काढायचो, त्याच्यानंतर आम्ही नाले काढायचो, ते दात्री नाले काढायचो। आमच्या अधिकारी आता इथं आहेत डॉक्टर बळव मॅडम, ह्यांनी स्वतः पाहिलं। आज आपल्याकडे यंत्रणा खूप आहेत आणि यंत्रणाच्या अनुषंगाने यंत्र काम चाललं आहे। आज एवढं काम नाही आहे, आपण आधी काम म्हणतो नाही काही नाही, आम्ही 3:30 वाजेपर्यंत जलपर्णी काढायचो, तिथून पुढं नाले काढायचो, तिथून पुढं औषध मारायचो, ते काम 4-4:30 वाजेपर्यंत चालायचं। आणि त्या टायमात जेवणाची पहिली आर्थिक परिस्थिती आमची, आम्ही कित्येक ठिकाणी असं जेवायला गेलो तर आम्हाला उठवलेलं जेवता की नाही, त्यावेळेस आम्हाला रडा यायचं, आपल्याला ह्यांनी बाहेर काढलं। आणि जेवणाच्या त्यावेळेस बंदी होत्या, तांदळांच्या बंद्या होत्या, त्या काळात आम्ही कित्येक वेळा असं बाहेर काढलं आम्हाला जेवता की नाही, पण आम्ही त्याला हरलो नाही, आम्ही त्याला पुढं जाऊन मग हे प्रगती चालू केली। मग गाडीवीडचं सगळ्यांनाच भीती आहे, पण तरीसुद्धा अण्णा इतके आमचे क्लोज आहेत आणि त्यांचं काम इतकं चांगलं होतं आणि की त्यांना असंच परस्पर फोनवरून सेंड ऑफ देणं कर्मचाऱ्यांनाही मनाला खूप जड झालं होतं। सगळ्यांच्या भावना लक्षात घेता आम्ही अर्ध्या लोकांनाच हॉलमध्ये घेत होतो आणि सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे ठेवून प्रयत्न मॅक्झिमम आम्ही केला आणि अर्धे लोकं बाहेर गेले, मग उरलेले अर्धे आतमध्ये आले आणि अशा तऱ्हेने त्यांचे कुटुंबीय आणि अण्णा सुद्धा कळायला पाहिजे कुटुंबियाला की अण्णा आमच्यासाठी पण कुटुंबीयच होते, तर म्हणून आम्ही असा त्यांचा छोटेखानी हा कार्यक्रम केलेला आहे। आणि न करता योग्य पद्धतीने नियोजन करून आपल्या हडपसर त्यातल्या त्यात झोन 4 आणि वाहणारी नदी, नदीतलं जलपर्णे यांचं पद्धतशीर नियोजन व त्यांची काम करण्याची जी पद्धत होती, मायक्रो प्लॅनिंग झालं म्हणतात की काम कसं कसावं, त्याचं नियोजन कसं असावं आणि कोणाला कुठे पाठवावं आणि कशा पद्धतीने काम करून घ्यावं हे नियोजन त्यांनी आत्मसात केलेलं होतं। त्यामुळे विशेषतः म्हणजे मी जरी त्यांचा अधिकारी असला तरी मला फक्त
ज्याला आपण फिनिशिंग हँड म्हणतो किंवा ज्याला आपण फिनिशिंग एक मॅच संपवायची असतं आणि नुसतं जाऊन चौकार किंवा छटकार मारायचा असतो, त्या पद्धतीने काम केलं असल्यामुळे खरोखर अण्णांचा मी आभारी आहे की चार वर्षापासून मी अण्णांचा नातू आहे, मोठ्या मुलीचा मुलगा. अण्णा आता अण्णांच्या बाबतीत काय बोलणार आहे, मगाशी बोललो मी, बोलता बोलता भावना अनावर झाल्यात, त्यामुळं बरंच काय बोलायचं होतं राहून गेलं आहे. अण्णा जसे अण्णांनी बहुतांश वेळ त्यांच्या आयुष्यामधला कामामध्येच घालवला आणि आत्ता इथून पुढचं आयुष्य त्यांना त्यांच्या घरच्यांसोबत घालवायचं आहे, आमच्यासोबत घालवायचं आहे. त्यांनी ते अतिशय शांतपणे घालवावं, थोडासा आराम करावा, कारण आजपर्यंत त्यांना आराम मिळालेला नाही आहे. त्यांनी आराम करावा आणि भरपूर फिरावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. बस याच्यापेक्षा जास्त बोलू शकत नाही आता.